आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. जनतेच्या पाठबळावर मला दुसऱ्यांदा निपाणी मतदारसंघाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. मतदारांचे हे ऋण मी विकास कामे करून फेडणार आहे. एकीकडे मातब्बर नेते माझ्या विरोधात असताना सर्वसामान्य मतदारांनी मला पाठबळ दिले आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या विकासासाठी पुन्हा जोमाने काम करणार आहे असे प्रतिपादन आमदार शशिकला ज्वेले यांनी व्यक्त केलं आहे. ढोणीवाडी येथे ग्रामस्थ भाजपाच्या कार्यकर्त्याच्या वतीने आयोजित केलेल्या सत्कार समारंभात आमदार सौ ज्वेले ह्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ग्रामपंचायतीच्या उपाध्यक्षा शहनाजबी जमादार ह्या होत्या. समारंभाच्या सुरुवातीला बसवेश्वर महाराजांच्या पुतळ्यास व अप्पा महाराजांच्या प्रतिमेला आमदार ज्वेले यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. पेटा बांधून व पुष्पहार घालून आमदार ज्वेले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सरोजिनी कांबळे, लता कळवे, स्नेहा घाडगे, प्रतिमा नागराळे, वैभव पाटील, शिवाजी खोत, राजू माळी, पल्लवी माळी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. नवा महाराष्ट्र न्यूज साठी ढोणेवाडून प्रशांत कांबळे. आज तुम्हाला सगळ्यांना माहित आहे कर्नाटकामध्ये आपल्या कर्नाटकाची जनता 104 आमदार भाजपच्या निवडून गेले आहे आणि जेव्हा 104 आमदार झालो अजून एक 7-8 आमदारांचं गरज होत. कळत न कळत ते आपल्या हातातून गेलं. परंतु सत्यासाठी कसं असतंय, साप आणि मुंगूस म्हणतात ना, साप आणि मुंगूस किती बैरी असतात, एकामेकाला जरा सुद्धा पटत नाही, एकामेकाला बघितलं तर सण होत नाही. तसं जेडीएस आणि काँग्रेस होता आणि तो मिनिस्टर व्हायचं नाही, तो मुख्यमंत्री व्हायचं नाही, आमचं दोघांचं पटत नाही, आम्ही कधीच एकत्र येत नाही म्हणणारे दोन पार्टी आज एकत्र आलं आणि फक्त मराठीमध्ये काय म्हणतात 38 सीटा आल्यात फक्त. 224 मध्ये 38 आल्यात, त्याच्यामध्ये 122 सीटांचं डिपॉझिट जप्त झालंय आणि तशा पार्टीचं एक व्यक्ती आज आमच्या कर्नाटकचं मुख्यमंत्री होणार. म्हणजे आमचं काय हालत होईल बघा कर्नाटकाचं. तर असं जनादेश एक होत परंतु भिडलंय, तर आपण नाराज व्हायचं नाहीये. आपल्याला भगवान के घर में देर है मगर अंधेर नाही आहे. परत आम्ही आज नाही उद्या आपल्याला माहित आहे की आपण 6 महिने फक्त बघत नसायचं त्यांच्यात कसं कसं काय काय होत आहे, होय का नाही. ते फार दिवस टिकणार नाही, नक्कीच त्यांच्यामध्ये वादविवाद होणार आणि त्यावेळेला अजून दोन निवडणूक आहेत. आपल्या बेंगलोरच्या दोन आमदारकीचं निवडणूक पेंडिंग आहे, ते देखील आता होणार आहे आणि काही असू दे आपल्याला आम्ही परत चांगले दिवस येणार. म्हणून आज आपण विश्वास सोडायचा नाही, हिंमत सोडायचं नाही, आपण एक पॉझिटिव्ह विचार करायचा. परत आपण सगळेजण एकत्र येऊन आपल्या भागाचा जे विकास आहे ते नक्कीच करून घ्यायचं आणि ह्या 5 वर्षांमध्ये नक्की ह्या भागाच्या विकासासाठी मी तरी तुमच्या बरोबर असेल. कारण गेल्या वेळेला पण मान्य माझे बंधू बहिणी एका कला आणि हे महिना तुमच्या सगळ्यांच्या प्रामाणिक प्रयत्नानं, तुमच्या सगळ्यांच्या इच्छाशक्तीनं, तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होतं काही होऊ देत त्या वेळेला परत वहिनीनाच निवडून द्यायचं. म्हणून जे तुम्ही रात्रंदिवस मला निवडून देण्याचा परिश्रम घेतला त्याच्यासाठी माझं कर्तव्य होतं आधी येऊन तुम्हाला अभिनंदन सांगायचं आणि तुम्हाला धन्यवाद अर्पण करायचं. म्हणून मी आज इथं आज तुम्ही माझ्यावरती प्रेम विश्वास ठेवलाय, हेच प्रेम विश्वास कायम स्वरूपी असू दे. आपण सगळ्यांनी मिळून धोनेवाडीचा आणि आपल्या निपाणी मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि नक्कीच करून देऊया. हे फक्त माझं विजय नाही आहे, माझं जय नाही आहे, हे विजय जो आहे हे तुमचं विजय आहे. हे माझं म्हणण्यापेक्षा माझ्या जनतेचा विजय आहे. कारण तुमची मुलगी तुमच्याच घरात विजय झालेला आहे आणि नक्कीच हे विजय आपण पुढच्या 5 वर्षांमध्ये कामाच्या स्वरूपामध्ये आपण आणि परत ते सगळं लोकांच्या पर्यंत घेऊन पोहोचवायचं आहे. आणि जे काही तुम्ही गेला 1 महिना रात्रंदिवस त्रास घेतला, युवा वर्ग असू दे, महिला वर्ग असू दे, बंधू वर्ग असू देत, आमचे सर्व ज्येष्ठ कार्यकर्ते असू देत, सगळ्यांना देखील मी हार्दिक अभिनंदन करतोय. आज इतका सत्कार केला की हे ओझ झालं मला आणि खरं आणि ते सत्कार आपण कामाच्या स्वरूपामध्ये परत फेड करूया. नक्कीच आम्ही तुम्ही मिळून त्या भागाचा विकास करूया. म्हणून सर्वांना देखील आम्ही एकदा धन्यवाद अर्पण करतोय आणि मी इथं